पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने व पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरबाईपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालचिम यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या 60 नागरिकांवर आज सकाळी कारवाई केली. त्याबरोबर घोंगडे वस्ती येथील सलून दुकानावरही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक बालचिम यांनी याविषयी अधिक माहिती दिली. संपूर्ण लॉकडाऊन चालू आहे, तरी जे नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत त्यांना पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत. जे टू व्हीलरवर त्यांच्या गाड्या जप्त करण्यात येत आहेत आणि पायी फिरणारे त्यांना पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करत आहोत. त्याचप्रमाणे नागरिकांना पुढे देखील आव्हान आहे की उद्या रमजान ईद, बसवेश्वर महाराजांची जयंती, अक्षय तृतीया असे सण आहेत, परंतु आपल्याकडे संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये, कामाशिवाय कोणी घराबाहेर येऊ नये असं मी नागरिकांना आवाहन करतो. अनेक कारवाया केल्या जातील, काहींवर गुन्हे दाखल होतात, गाड्या जप्त होतात, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.